बंगाल शैलीतले महत्त्वाचे चित्रकार नंदलाल बोस यांचा जन्म 1883 आणि मृत्यू 1966. अवनींद्रनाथाच्या शिष्य परंपरेतील हे प्रमुख व प्रतिभाशाली चित्रकार होते. त्यांचा जन्म बिहारमधील खरगपूर या खेड्यात 3 डिसेंबर 1883 रोजी झाला. शालेय शिक्षणानंतर 1905 त्यांनी कलकत्त्याच्या कला महाविद्यालयात दाखला घेऊन 5 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला व नंतर अवनींद्रनाथांच्या घरी उमेदवारी केली. 1907 भारतीय कला संस्थेच्या प्रदर्शनात त्यांच्या शिवसती या चित्रास पारितोषिक मिळाले. 1911 अजिंठा येथे काही महिने राहून त्यांनी तेथील काही चित्रांच्या प्रतिकृती तयार केल्या. ग्वाल्हेर संस्थानाचे बाग गुफातील चित्रांच्या प्रतिकृती करण्याचे काम त्यांच्यावरती सोपवले. त्यांच्या चित्रशैलीवर अजिंठा बाग शैलीचा अधिक प्रभाव का जाणवतो याचा उलगडा होतो. 1917 रवींद्रनाथ टागोरांनी विश्वभारती या संस्थेची स्थापना केली व तिच्या कलाभवन शाखेचे ते प्रमुख म्हणून 1918 नंदलाल बोस यांची नियुक्ती केली. त्यांनी 30 वर्षांहून अधिक काळापर्यंत अध्ययन कार्य केले. त्यांच्या कलानिर्मितीत प्राचीन भारतीय परंपरा, राष्ट्रीय विचारसरणी व आधुनिकतेची तांत्रिक प्रयोगशीलता हे 3 प्रवाह दिसतात. 1930 सुमारास त्यांची महात्मा गांधींशी भेट घडून आली व त्यामुळे राष्ट्रत्वाची प्रबळ प्रेरणा त्यांच्या निर्मितीस लाभली. हरिपूरच्या काँग्रेस अधिवेशनाची सजावट त्यांच्याकडे सोपवली गेली. तेथे त्यांनी बहुजन समाजास आकर्षित करू शकतील अशी हरिपूर पोस्टर नावाची प्रसिद्ध असलेली सुमारे 60 चित्रं काढली. भारतीय लोकजीवनातील शेतकरी, कारागीर, लोकसंगीतकार अशासारख्या साध्या घटकांना त्यांनी चित्ररूप दिले. शांतिनिकेतनमधील चीन भवनाच्या भिंतीवर त्यांनी भित्तीचित्र लेपन म्हणजे म्युरल्स रंगवले. शिवाचे विष प्राशन, शिवविलाप, शिवतांडव, उमेची तपश्चर्या, युधिष्ठिराची स्वर्गयात्रा, दुर्गा, यम, कैकेयी, अहिल्या, कर्ण, कृष्ण आणि अर्जुन, गांधारी, गुरुवर्य अवनींद्रनाथ टागोरांचे व्यक्तिचित्र, दांडी मार्च इत्यादी चित्रे त्यांची समर्थ कुंचल्यातून त्यांनी निर्माण केली. बुद्धाचे पुनरागमन हे त्यांचे चित्र विशेष उल्लेखनीय आहे. बंगाली चित्रशैलीला अनुसरून काढलेल्या या चित्रात बुद्धाच्या पुनरागमनाची मिरवणूक प्रत्यक्षपणे त्यांनी दाखवली नाही. एका सज्जात 3 स्त्रिया उभ्या राहून रस्त्याच्या मिरवणुकीकडे पाहत आहेत. त्यातील दोघे हात जोडून वंदन करीत आहेत व तिसरी खाली वाकून पुष्पवृष्टी करीत आहे असे दृश्य चित्रात परिणामकारकपणे चित्रित केले आहे. जोरदार तरल रेषा, आकृतीचे अलंकारिक रेखांकन, धूसर मंद रंगसंगती या वैशिष्ट्यांनी हे चित्र नटले आहे. त्यांच्या विविध स्वरूपाच्या कलानिर्मितीपैकी एक प्रसिद्ध चित्र आहे. बनारस हिंदू विद्यापीठाने 1950 त्यांना गौरवले. कलकत्ता विद्यापीठाने 1957 त्यांचा पुरस्कार केला. रवींद्र भारती विद्यापीठाने 1963 या विद्यापीठाने त्यांना डिलीट ही पदवी प्रदान केली. विश्वभारतीने सर्वोत्तम शैक्षणिक पुरस्कार देशी कोट्टाम हा त्यांना पुरस्कार दिला, 1952 दिला. दादाभाई नवरोजी स्मृती पारितोषिक 1953 त्यांना मिळाला. भारत सरकारने त्यांना 1954 पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला. अकॅडमी ऑफ आर्ट कलकत्ता येथील सिल्वर ज्युबली मेडल त्यांना 1958 दिले. 1965 टागोर जन्मशताब्दी पदक बहाल केले. कालांतराने बंगाल शैली ही अस्ताला पावली. महान प्रतिभावान चित्रकार लाभूनही 20व्या शतकाच्या उत्तरार्धात बंगाली शैलीला मागमूस राहिला नाही हे आश्चर्यकारक आहे. 1935 तुरळक स्वरूपाच्या या शैलीची चित्रे निर्माण होत होती, परंतु परदेशी जाऊन कलाशिक्षण घेऊन आलेल्या अनेक कलाकारांच्या मार्फत आधुनिक पाश्चात्य कलाप्रवाह वावटळीप्रमाणे भारतात आले आणि त्यांच्या प्रभावापासून अलिप्त राहणे अशक्य झाले. शिवाय पुनरुज्जीवनाच्या या आंदोलनातील मूलभूत कमजोरी
लवकर उघड आली. एखादी विशिष्ट शैली त्या विशिष्ट काळातील सामाजिक व भावनिक परिस्थितीतून उदयास येते. केवळ तंत्राचे व बाह्य स्वरूपाचे अनुकरण करून त्यात चैतन्य निर्माण होऊ शकत नाही. तसा प्रयत्न कालबाह्य व म्हणून व्यर्थ ठरतो. त्या आंदोलनाची बैठक मुळातच चुकीची होती व म्हणूनच रवींद्रनाथ टागोर, अमृता शेरगिल इत्यादी तज्ज्ञांना हे आंदोलन अमान्य होते. या अनेक कारणामुळे जुन्या कलापरंपराच्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न करणारी बंगाल शैली किंवा मुंबई शैली ही फार काळ टिकू शकल्या नाहीत.